एवरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल ऑफ अक्षय तेज. आणि थोडाच वेळ बाकी आम्हाला ट्रीपसाठी निघायला आणि लास्ट मोमेंट पॅकिंग चालू आहे. बाकी सगळी पॅकिंग झालेली आहे, सगळं जे काय घ्यायचं त्या वस्तू सगळ्या भरलेल्या आहेत. फक्त शेवटला जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत, जसं की कोलगेट ब्रश, साबण वगैरे, हे सगळ्या गोष्टी चालू आहेत आता भरायला. पण लास्ट मोमेंटला असं पण असं वाटतंय की खूप काही गोष्टी विसरलोय, काहीतरी मिस आउट होतोय. पण ठीक आहे, ते हर ट्रिपला जाण्यासाठी होतच थोडंफार. आणि आम्ही आता जेवणार आहोत आणि मग अक्षदाच्या घरी जाणार आहे आणि मग तिकडून आम्ही पुढे ट्रिप कंटिन्यू करणार आहे. सो भेटू. 2:22 आणि आता ओला पण येते 3 मिनिटांमध्ये आणि आम्ही एअरपोर्ट साठी निघालोय आता. आणि आम्ही घरी पण किती वाजता बोललो आपण, 11 वाजेपर्यंत पोहोचलो. आणि रेडी एअरपोर्ट लुक पूर्ण सगळ्यांनी केला. आता मी एअरपोर्टला पोहोचून दाखवू आणि आता थोड्याच वेळात आम्ही तुम्हाला सांगू की आम्ही नक्की कुठे चाललोय. प्लीज स्टे ट्यून टिल एंड. हा, आणि सगळं सामान वगैरे पण रेडी आहे. मम्मी पप्पा पण येतात आता खाली. आणि मेन म्हणजे मी आणि अक्षताचे शूज सेम आहेत. आमच्या दोघांचे शूज एकदम सेम आहेत, फक्त अक्षताचे ब्लॅक आहेत आणि माझे व्हाईट आहेत. सो चलो, सगळे रेडी आहेत, वेटिंग फॉर ओला. त्याच्यानंतर मग पुढे जर्नी. आता आम्ही पोहोचलोय, आता बोर्डिंग पास घ्यायचे आहे फक्त. सगळे रेडी झालेत सिटिंग अरेंजमेंट साठी, सगळे वेट करतायत. कॅप्टन कुठे? प्लेनचा कॅप्टन राहुल पण पुढे आहे. राहुल रस्ता क्लिअर करतोय. तर आम्ही आता पोहोचलो एअरपोर्टला, टर्मिनल 1 आहे आणि आमची फ्लाईट आहे 7:00 आणि आता किती वाजले 4:30. म्हणजे अजून 2 तास काय करणार, झोपायला आलोय. 2 तासच अति लवकर आले, जसं तुम्हाला माहिती आहे बेसिक मिडल क्लास इंडियन फॅमिली की लवकर जायचं. म्हणून आम्ही 4 तास अगोदरच आलो आहे आता इकडे. आता आम्ही ते टाइमपास करणार आहोत, तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना भेटवतो. सगळेजण बसलेत मागे मस्त चिलॅक्स. इंट्रोडक्शन करून दे ना, हे सगळेजण आपल्यासोबत 6 days and 5 nights सगळे सोबत असणार आहेत. आणि मम्मी सगळ्यांना माहिती सगळं आणि यामध्ये मामी मामा म्हणजे हे एकदम आमचे फॅमिली फ्रेंड्स आहेत, एकदम जवळचे. आणि हे तर पप्पा आणि हा आमचा केतन, याचा पण यूट्यूब चॅनल आहे, तर तुम्ही प्लीज सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव सांग. रंग दशावतार. त्याच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आम्ही टाकून देऊ. कोकणातली आपली दशावतार कला आहे, त्याच्यावरचे मी व्हिडिओ टाकत असतो. मी पण काम करतो तर माझे पण व्हिडिओ असतात आणि नाटक त्याचे पण व्हिडिओ असतात. तर तुम्ही नक्की भेट द्या चॅनलला, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक टाकलेली. प्लीज सबस्क्राईब करा त्याला पण. आणि हा आमचा राहुल. यस, थोडस नर्वसनेस पण आहे मला, बिकॉज आहे म्हणजे सवय नाही ना. कुठेही बाहेर फिरायचं असेल, कुठेही जायचं असेल, तेव्हा मी गाडीनीच प्रवास करतो. ही प्रिफर्स कार ओनली, बट या टायमिंगला त्याला प्लेन नेहमी घेऊन जाते आहे. अक्षताने तशी मला पूर्वसूचना देऊन ठेवली आहे. तसं काय नसतं, एवढं तर फक्त 2 hours ही फ्लाईट आहे, सो इट विल बी फाईन.
सकाळी आम्ही किती 8:10 पोहोचलो इकडे. फ्लाईट कितीची होती? 7:640. आणि लँडिंग टाईम काहीतरी 8:40 होता, बट होपफुली लवकर लँड झालो आम्ही खाली. आणि लँड झाल्यानंतर आम्ही इकडे मस्त नाश्ता वगैरे करायला आलो, बट एक प्रॉब्लेम असा झाला, बॅग एअरपोर्टलाच राहिली आणि ती बॅग अजून मुंबईलाच आहे, बिकॉज त्या बॅगमध्ये पॉवर बँक राहिली आणि ते ॲट द टाइम ऑफ बोर्डिंग आम्हाला सांगितलं नव्हतं की पॉवर बँक वगैरे असेल तर प्लीज काढून ठेवा. सो आम्ही ते काढलं नाही आणि ॲट द टाइम ऑफ प्लेनमध्ये एंटर होण्याच्या वेळेला पण त्यांचा पण काहीतरी कॉल येतो, बिकॉज बॅग वगैरे सगळं चेक झाल्यानंतर त्यांना समजतं. 3 तास एअरपोर्टवर होतो तरी पण आम्हाला काही कॉल नाही आला. सो इकडे आल्यावर समजतं की बॅग आली नाही, बिकॉज पॉवर बँक तिथे डिटेक्ट झाली आणि म्हणून त्यांनी बॅग पाठवली नाही. सो त्यांचं काय थोडेफार पेपर वर्क्स असतात, थोडेफार म्हणजे एक दोन साईन्स वगैरे करायचे असतात आणि बॅगचं लॉक वगैरे असेल तर ते तोडणार आणि पॉवर बँक काढून ते फोडून टाकणार आणि मग बॅग तिकडे पाठवणार. सो होपफुली आज रात्रीपर्यंत बॅग येईल असं वाटतं, कारण ते म्हणतात की संध्याकाळी 9 वाजेपर्यंत एक फ्लाईट इकडे येणार आहे मुंबईवरून. सो तिकडे त्या फ्लाईटमध्ये बॅग येईल. आणि आम्ही ॲक्च्युली कोचीन एअरपोर्टवरून ॲलेपीला चाललो, जे ऑलमोस्ट 3 hours आहे इथून. आणि अक्षता बिचार काय बोलत नाही, पण तिचा खूप मूड ऑफ झाला आहे, तर तुम्ही समजू शकता, तिच्या चेहऱ्यावरून समजतं. सो बघू आता ॲलेपीला कुरिअर फॅसिलिटीनी जर आणता आली तर तसं करू, नाहीतर दुसरा काय ऑप्शन असेल तर तो करू. सो आता इकडे नाश्ता वगैरे करून झाला आणि इथून आम्ही आता पुढे जाऊ. आता इथून पुढे जी जर्नी होईल ती बघा. बॅगच्या टेन्शनमध्ये पोरं फेरफटका मारतात. यश वरती बघ, प्लेन दिसतोय का बघ? डोंबिवली फास्ट. कधी येणार बॅग? लवकर येणार बॅग. आम्ही कोचीन इंटरनॅशनल एअरपोर्टवरती थांबलो आहे आणि एअरपोर्ट पूर्ण खाली आहे. बॅगची सगळी वेट करतोय आम्ही, कारण की आता वाजले 10. जसं आम्ही मगाशी सांगितलं की आमची बॅग मगाशी म्हणजे दुपारी सांगितलं, त्यानंतर आम्ही काहीच व्लॉग नाही केला कारण की आमचा खूप मूड ऑफ झालेला. त्याच्यानंतर बॅग परत आणायची तयारी करत होतो. खूप टेन्शन होतं, इकडे तिकडे काय काय खूप काय काय जुगाड करत होतो. मुंबई एअरपोर्टला कॉन्टॅक्ट केला, कोचीन एअरपोर्टला कॉन्टॅक्ट केला. आम्ही ॲक्च्युली गो एअरने ट्रॅव्हल केलं, पण गो एअरचा फारसा असा काही चांगला रिस्पॉन्स नव्हता, कारण की असं कधी कारण की आमचा फ्लाईटचा टाईम होता 6:40 आणि आम्ही जेव्हा आम्ही बोर्डिंग पास आय थिंक घेतले 3:30 म्हणजे आम्ही 3 तास एअरपोर्टवरच होतो. पण असं काय असतं तर मोस्टली युजली जे रूल असा आहे की एअरलाइन असते ते आम्हाला तेव्हाच्या तेव्हा सांगतात की बॅगमध्ये असं काय काय इश्यू आहे, तुम्ही पुढे घेऊन नाही जाऊ शकत, म्हणजे तेव्हा आपण काहीतरी करू शकतो. पण इट वॉज नॉट एक्सपेक्टेड फ्रॉम गो एअर की हे असं काय करतील करून, की त्यांनी आमची बॅग पाठवलीच नाही. एक याच्यामध्ये काय मेन म्हणजे मला हेच कळत नाही, आम्ही बोर्डिंग वगैरे सगळं करून आणि आम्ही 3 तास तिकडे टाइमपास केला अक्षरशः, तेव्हा काहीच अनाउन्समेंट किंवा काहीच आमच्यापर्यंत पोहोचवलं नाही. त्यांच्याकडे सगळे कॉन्टॅक्ट डिटेल्स होते, आमचं सगळं होतं, तरी पण काहीच थोडं पण नाही सांगितलं. इकडे येऊन आम्हाला समजलं, आम्ही पूर्ण पण आम्ही भर दुपार ह्याला त्याला फोन करून मुंबई एअरपोर्टला कॉन्टॅक्ट केला, कोचीन एअरपोर्टला कॉन्टॅक्ट केला. त्याच्यानंतर एक नंबर असा मिळाला जो देवासारखा होता, एक लगेज अटेंडी करून असं, तर त्यांना आम्ही कॉन्टॅक्ट केलं गो एअरच्या, तर त्यांनी आम्हाला पूर्ण हेल्प आउट केलं. त्यांनी आमची बॅग आता त्यांच्याप्रमाणे त्यांनी आम्हाला कॉल केला की तुमची बॅग आता डिपार्ट झाली आहे अँड शी ही आवर बॅग विल बी रिचिंग इन फ्यू मिनिट्स नाव. तर आता थोडा माझ्या जीवनामध्ये त्याने असं पण सांगितलं की ड्यू टू वेदर कंडिशन्स काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. हां, म्हणजे डिले झाली. फ्लाईट 7 o'clockला लँड होणार होती, 7 o'clockची 9:30 झाली. आता 9:30ची 10:10 आता लँड होणार आहे फ्लाईट, आता कन्फर्म झालं आहे. आम्ही आता पोहोचलो आहे इकडे 2 hours परत आम्ही ॲलेपीवरून कोचीन एअरपोर्टला आलो. आम्ही आता इथं वेट करतो आहे की आमची आता बॅग येईल आणि आम्ही घेऊन जाऊ. डिफरन्स बघतच असेल अक्षताच्या चेहऱ्यामध्ये, दुपारी काहीतरी वेगळाच दिसत होता आणि आता काहीतरी वेगळाच दिसतोय एकदम काहीच, कारण की आम्ही जे घातले होते तेच कपडे होते, बाकी सगळे कपडे आमच्या बॅगेत होते. हा पण जो टी शर्ट आहे तो मी राहुलचा घेतलाय, ट्रॅक यशची घेतली आहे मी, तेजसने तर काही चेंज नाही केलंय. आणि मेन प्रॉब्लेम असा की ट्रिपच्या पहिल्याच दिवशी बॅग
जमा झाले सगळं त्या बॅगेतच होतं जे पण काय होतं म्हणजे अजून 5 दिवस काढायचे तर ते कसे काढणार हा प्रॉब्लेम होता आणि आम्ही कोणालाच नाही सांगितलं की असं काही इश्यू झालाय फॅमिलीमध्ये पण घरी बट ठीक आहे इट्स ओके आता काहीतरी वेगळं शिकलो नवीन शिकलो इट इज फाईन सगळं काय चांगल्या वेमध्ये घेऊन पुढे जाऊयात आता बाकीची ट्रिप आहे ती आता एन्जॉय करू वाटल्यास आता बॅग येईल तिला फक्त असं वाटतं कधीच तर तुझी पण एवढी वाट नसेल बघितली मी एवढी ते बॅगला बघण्याची वाट बघते मी आणि आमची पोरं पण इथे बिचारी आली हे दोघांनी साथ देत देत आले ही पहिली ट्रिप लक्षात राहणार आहे आयुष्यावर हा ह्याची पण पहिली ट्रिप आहे पहिली ट्रिप होती दादाची पण पहिली ट्रिप माझी पण पहिली ट्रिप आहे आणि पहिल्याच ट्रिपला असा अनुभव आला आहे कायम लक्षात राहणार हा विषय डेंजर तेल खटे आहे आता बघू आमची बॅग कधी येते थोडाच वेळ राहिला सो फायनली बॅग आराम झाली आहे आमची हिला बघण्यासाठी मी खूप तरसली होती आज दिवसभरात बॅग साठी केला ऍट लास्ट ती आली आहे आम्ही आता परत बॅक टू होम आम्ही किती वाजता आलो आपण 12:30 आलो आणि सगळं काय डिनर वगैरे सगळं झालं केलं आल्यावर हॉटेलवाल्यांना पण आम्ही सांगितलेलं की आमचं असं असं थोडं प्रॉब्लेम झालाय सो आमच्यासाठी प्लीज थोडं जेवण वगैरे ठेवा आम्ही येताना आलो असतो पण आम्हाला लवकर आधी हॉटेलला पोहोचायचं होतं हे आमचं मेन टार्गेट होतं आणि आज फर्स्ट डे ऍक्च्युली तसा रेस्ट डेच होता आज काही नव्हतं असं आम्ही काही विचार नव्हता केला की आज काही करायचं आज आम्ही रेस्टच करणार होतो तर उद्या आम्ही पहिले तर इथे बोटिंग करणार आहे अल्पीमध्ये आणि मग आम्ही पेरियरसाठी निघणार आहे सो प्लीज स्टे ट्यून जर इथपर्यंत तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज डू लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आमच्या चॅनलचं नाव आहे अक्ष तेज आणि आमचं इन्स्टा हँडल पण आहे त्याचं नाव आहे अक्ष तेज_ अजून पण माझ्या लक्षात येत नाही नाव आता आम्ही खूप एकदम लो झालोय थोडं झोप बॅटरी एकदम लो झालेली आहे पूर्ण चला लवकर सकाळी पण लवकर उठायचंय आम्हाला तर आम्ही आता लवकर झोपतो बाय बाय